नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रोहन आपण पाहतात शेती संगोपन यूट्यूब चॅनल मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून आज आपण संदीप भाऊसाहेब गोराणे राहणार नारळा तालुका ओबाजापूर जिल्हा औरंगाबाद यांचा चोवीस ते सव्वीस महिने वयाचा चांदवाला बोकड याबद्दलच्या आपण आज व्हिडिओमधून माहिती घेणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो जर आपण आपल्या शेती संगोपन या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच सबस्क्राईब बटन समोरील घंटा बटन दाबा त्यामुळे काय होणार आहे मित्रांनो मा आपण जे व्हिडिओ अपलोड करणार आहे तर ते सर्व व्हिडिओ आपल्याला लवकरात लवकर पाहायला मिळतील मित्रांनो सध्या आपण जो व्हिडिओमध्ये बोकड पाहतात तो चार ती बोकड आहे याचं वजन अंदाजे साठ ते पासष्ट किलो सत्तर किलो या रेंजमध्ये आहे याचं वय आहे चोवीस ते सव्वीस महिने जर आपल्याला हा बोकड खरेदी असेल तर स्क्रीनवर गेले दोन नंबर आहेत त्या नंबरवर कॉल करा जे काही किंमत असेल त्या किंमतीबद्दल तुम्ही व ते बोकळाचे मालक समोरासमोर चर्चा करा व तुमच्या योग्य म्हणजे तुम्हाला जसं कमी असं करायचं कमी जास्त करून तुम्ही त्या बोकडाची किंमत ठरू शकता मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे की शेळी पालकाला कसं असतं की शेळी पालकाच्या घरी एक चांदवाला बोकळ जन येणं म्हणजे खूप भाग्याचं गोष्ट आहे कारण का सध्या बकरी जवळ येत आहे आणि बकरीसाठी विशेष म्हणजे कोणाला खच्ची केलेले बोकड चालतात कोणाला अंडू बोकड चालतात कोणाला चांदवाले बोकड चालतात प्रत्येकाची आवडनिवडी वेगवेगळी असते प्रत्येकजण कुरमणीला वेगवेगळ्या बोकड घेत असतो जर आपल्याला हा चांदवाला बोकड जर हवा असेल तर स्क्रीनवर जो नंबर दे त्या नंबरला कॉल करा व ह्या बोकडाची किंमत ठरवून तुम्ही हा बोकड खरेदी करू शकता मित्रांनो हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा वाजूने आपण आपल्या शेती संगोपन या युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असे सबस्क्राईब करा ते सबस्क्राईब बटना समोरील घंटा बटन दाबा हा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद